आणि कितीतरी जुनी जखम एकदम उकलली, उल्ली. सर्वांगात वेदनेचा सागर उधळला. ताजा चटका बसावा अशी कातडी तडतडली. ओल्या जखमेवर आयोडीन ओतावं अशा यातना चित्कार करून उठल्या. वाटत होतं या जखमा बुजल्या, त्यावर खपली धरली, व्रण मिटला. आता व्रण शोधावा लागतोय. जखमा, यातना, वेदना आठवाव्या लागताहेत. सगळे विदारक अनुभव कसे सहज सोपे होऊन गेलेत. यांनी म्हटलं बरं नाहीये, मुलांनी म्हटलं भूक लागलीये. माहेरपणाला आलेल्या मुलीनं अमुक हवंय असं मागितलं की मनातली सगळी कटुता विरून वितळून जायची. झालेल्या जखमा, मनावर झालेले आघात सगळे जसे दुसऱ्याचे परक्याचे होऊन जायचे. मुलांविषयी प्रेम, नवऱ्याची काळजी, सगळं कसं स्वाभाविक होऊन जायचं. वाटायचं हेच खरं, या लोकांबद्दल आपल्याला वाटत असलेली काळजी खरी, त्यांच्याबद्दलची माया ओढ खरी, मुलीविषयीचं आपलं कर्तव्य खरं. मनावर साठलेलं मळब, दुःख, कटुता, वैताग आणि वैराग्यसुद्धा उडून जायचं. धूळ उडून जावी असं, मातीचे ढिगारे हलवावे असं, एक फावडं, एक घमेलं तेवढं हाती हवं असं वाटायचं. उचललेली माती परत आणता येईल, उडालेली धूळ परत जमेल, पण जमीन थोडीच हलते जागची, ती तशीच राहते, तिथेच सोसत भोगत, आतल्या आत मुकाट्यानं सगळे वादळ वारे जिरवत. मनात असलेली माया, करुणा, प्रेम मनालाच कसं बधीर करून टाकतं, झोपेची गोळी घेतल्यासारखं झापड आणतं. मिटल्या डोळ्यांनी झोप लागते, शहाणपण येत नाही, बधीर शरीरानं यातना सोसवतात पण नाहीशा होत नाहीत. खरं तर आयुष्यात शुभ, मंगल, सुभग असं काही कमी घडलं नाही. कित्येकदा इतकं सुंदर, चांगलं असं समोर उभं ठाकायचं की तिचे कोवळे डोळे, अबोध मन, निष्पाप रक्त ते पाहायला, सहन करायला भ्यायचं. वाटायचं इतकं सुख झेपायचं नाही, पेलवायचं नाही. इतकं विशाल शुभ ग्रहण करण्याची ताकद आपल्यात नाही. सुखाच्या, आनंदाच्या या प्रवाहात आपण वाहून जाऊ, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची पानगळ होऊन जाईल. अशा वेळी तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. पांघरुणात स्वतःला लपेटून ते सुख, आनंद, भाग्य अंधारात उपभोगण्याचा प्रयत्न केला होता. तिचं पत्नीत्व, तिचं मातृत्व तिच्या मिटल्या डोळ्यांनीच तिनं उपभोगलं, सोसलं. बहर ओसरल्यावर खोलीच्या आढ्यावर बसून तिच्या मनानं तिच्या शरीराचा तो भाग, उपभोग पाहिला. हळूहळू ती आपलं डोकं चालवायचं विसरली, आपले हातपाय हलवायचं विसरून गेली. मन, इच्छा, आकांक्षा नवऱ्याच्या स्वाधीन करून स्वस्थ बसली. तिचं शरीर बनून गेलं फक्त सावली, नवऱ्याची सावली. तो जितक्या प्रखर उन्हात उभा असेल तितकी ती पण उभी, तो जितक्या सावली चांदण्यात असेल तितकी ती पण. स्वतःला संपूर्ण नवऱ्यानं निर्माण केलेल्या सुखाच्या ढगात, त्या छायेत ती निवांत बसून होती, स्वतःला भाग्यवती समजत होती. जमिनीवरचे तिचे पाय सुटले ते सुटलेच. मुलांच्या मायेनं पण तिचं अस्तित्व तिला मिळालं नाही, तिचे हातपाय तिला मिळाले नाहीत. त्यांना वाढवावयात, जोजवण्यात, त्यांची दुखणी बहाणी काढण्यात तिला कळलंच नाही. आपण आईपणाचं भांडवल मुलांच्या हाती सोपवून भिकारी झालो आहोत ते, अस्तित्वहीन दुबळ्या झालो आहोत ते. मुलांसाठी केलेल्या त्यागानं, कष्टानं तिला मनोमनी काहीतरी मिळाल्यासारखं वाटायचं. तिच्यातला माणूस उदात्त, दैवी होऊन जायचा. पण या सगळ्या प्रकरणात माणूस म्हणून तिच्याजवळ असणाऱ्या कितीतरी गोष्टी संपून गेल्या. तिच्या स्वतःच्या सुखाच्या कल्पना किती बोथट, किती परंपरावादी, किती जुनाट, खोट्या होऊन गेल्या तिला कळलं सुद्धा नाही. पडझड झालेल्या किल्ल्याचे अवशेष उरलेत हाती हे उघड्या डोळ्यांनीही दिसलं नाही. तिला काही कळलंच नाही म्हणून काही हाती पण लागलं नाही. पण हाती काही लागलं नाही हे तरी कुठं कळलं वेडीला? वेदनेचे एक शब्दहीन गाणे तिच्या कण्याच्या सरगममध्ये अडकून पडले होते. त्यातून स्वर उमटत नव्हता, त्याला शब्द लाभत नव्हता. जीवाची नुसती तगमग, नुसती तडफड, पाठीचा कणा नुसता खिळखिळा झालेला, मोडकळीला आलेला. पण आज, आज स्वतःच्या अश्रूंच्या खारट पाण्यात भिजत घातलेल्या तिच्या जखमा एकदम कळवळून ओरडून उठल्यात, आक्रोश करून उठल्यात. जखमा उकलल्या आहेत, अश्रूंचा रंग लाल झालाय रक्तासारखा. एक एक जखम अंधारात भूतासारखी नाचते आहे. नुसत्या सावल्या, वेड्या वाकड्या. आजवर या सावल्यांवर विश्वास ठेवला
नव्हे त्या खऱ्या मानल्या. बोलू नको ग, वाद घालू नकोस ग, विद्रोह करू नकोस ग, आपलं ते खरं करू नकोस. नुसतं ऐकून घे, समजून घे, स्वतःला मारून घे, अडगळीला टाकून घे. त्याग कर, सहन कर, कष्ट कर, मुकाट मनाने, खाल मानेने सगळं सोस, नाहीतर संसार उभा राहायचा नाही. तू मोडेल, पडेल, अगं चिरा हो, पणती हो, वेडे जग काय म्हणेल. तू संसाराच्या पायासाठी दगड, धोंडा, माती नाही झालीस तर भिंती कशा उभ्या राहायच्या. तू स्वतः जळत पणती नाही झालीस तर घर कसं उजळायचं, नवरा कसा सुखी व्हायचा, मुले कशी वाढायची. तू आपल्या सुखाचा विचार केलास तर तसं करू नकोस. आपल्या घराण्यात तसं कुणी केलं नाही. विचार करू नकोस, स्वार्थीपणा करू नकोस, स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा अट्टहास करू नकोस. मनाने, संस्काराने, परिस्थितीने दिलेले हे सगळे आदेश तिनं पाळले. खूप मिळवलं असं वाटलं, आयुष्याचं सार्थक झालं असं वाटलं. चांगली मिळाली हो सून, मी किती भाग्यवान आहे, तू मला खूप खूप आवडतेस, हेच माझं स्वप्न होतं. अशीच होतीस तू माझ्या स्वप्नात. तू माझ्या मुलांची आई आहेस, केवढा अभिमान वाटतो मला. फार चांगला संसार करते ही, घर कसं उजळलं, पायगुणाची लक्ष्मी आहे हो. आई तू किती छान आहेस, आई मी तुझ्याजवळ झोपणार, आई तू मला भरव, आई तू माझ्या बुटांचे बंद बांध, आई मी ट्रीपला जातोय, माझी तयारी कर. अगं फार दुखतोय, पाय दाबून दे, उठ पाणी गरम करून दे, माझी औषधाची वेळ झाली, मला पथ्याला अमूक हवंय, तमूक हवंय. आई मला ही भाजी नाही आवडत, बटाट्याची कर माझ्यासाठी. तू कुठे जाऊ नकोस, तू घरात हवीस. आई माझ्या लग्नात अमूक कर, तमूक कर, इतके दागिने, इतके कपडे, करशील ना, नाहीतर सासरची माणसं नावं ठेवतील. एक ना दोन, अशी स्तुती तशी स्तुती, असा स्वार्थ तसा अधिकार, असा मोठेपणा तसा धूर्तपणा, सगळं किती लबाडपणानं, काव्यबाजपणानं हळूहळू तिच्याजवळचं सगळं काढून घेण्यात आलं. तिनं दुसरा विचारच करू नये, स्तुतीच्या धुंदीत तिनं जगावं, मोठेपणाच्या स्वामिनीच्या खोट्या दडपणाखाली तिनं दबून जावं. हे सगळं कसं आपापता सहज स्वाभाविकपणे होत गेलं तिला तर कळलंच नाही, पण इतरांना तरी कुठे काय कळलं. पण आज तिला कळतंय, तिच्याजवळ काहीही राहिलं नाही, कशाचा आनंद उल्हास नाही, विद्रोह घृणा संताप नाही, प्रेम आसक्ती नाही, सगळे दोर तटातटात तुटून गेलेत. ती कफल्लक झालीये, जगण्यासारखं सगळं संपून गेल्यावर तिचे डोळे उघडलेत. मूर्ख कुठली, स्वतःच्या सावलीचंच प्रेतावरचं कापड विण, स्वतःच्याच अस्थींची चितारच आणि झोपून जा. इतकं सगळ्यांसाठी केलंस, स्वतःसाठी एवढंही करता येत नाही, नाही येत. स्वतःचा क्रूज खांद्यावर घेऊन डोंगर चढण्या इतकी ताकद माझ्यात नाही, लोकांना मारलेले दगड झेलण्या इतके हात समर्थ नाहीत, लोकांनी तोंडावर थुंकलेलं शांत मनानं पुसून टाकण्याची प्रगल्भता तरी कुठे आहे माझ्यात. हे सगळं असेलही, पण मुळात आता नाहीये. किती सामान्य सामान्य आहे मी. लग्न झाल्यावर नवऱ्याच्या हातात हात घालून चांदण्यात हिंडताना आम्हा दोघांची सावली एकाकार होऊन जायची, एकात एक मिसळून जायची. तेव्हा माझ्या मनात पडलेलं चांदणं पाहायला चंद्रसुद्धा धडपडायचा. त्यांच्या एक एक शब्दानं, स्पर्शानं माझ्या सर्वांगावर सुखाचे धुमारे फुटायचे. शरीर त्यांचं, धुमारे माझे, ते धुमारे शरीरावरच वाळून सुकून गेले. ते कधी फुलले उमलले नाही हे मला कळलं नाही, खरंच नाही. तो सुखाचा क्षण पकडण्याच्या धडपडीत मी माझी किती शक्ती घालवून बसले, आयुष्य वेचून बसले, स्वत्व खर्ची घालून बसले, कळलंच नाही, खरंच नाही. माझ्या अकलेच्या, जाणीवांच्या, नेणीवांच्या मर्यादाच माझ्या आजच्या दुःखाला कारणीभूत झाल्यात. मी तरी काय करू, काय करू. पण ते सुखाचे कण क्षण ते तरी खोटे म्हणू. बाळाला छातीशी धरून दूध पाजताना काळी सुपायवढं झालं होतं. मुलीचं कन्यादान करताना भरल्या डोळ्यात संसार सुखाचा झाल्याचं इंद्रधनुष्य उमटलं होतं. स्वतःच्या घरात स्वामिनी म्हणून मिरवताना अपूर्व अशा तृप्तीने जीव शिगोशिक सुखावला होता. सुखी माणसाचा सदरा हाती लागला होता. चांगला मिळवता नवरा, सोन्यासारखी मुलं, भरलं घर, आणखी काय लागतं सुखी व्हायला.
त्याच नादात डबे घास, बंब घास, कुरडया पापड कर, घराचा कानाकोपरा घासून पुसून स्वच्छ कर. दिवस कसे भरकन उडून गेले. आपल्या सावलीत चालणारी मुले मोठी कधी झाली, दुरावली कधी, कळलंही नाही. त्यांच्या स्वतंत्र जगात आपल्याला जागा नाही हे सुचलंही नाही, कारण त्यांचं असं निराळं जग असेल हेच मनात आलं नाही. सुखी माणसाचा सदरा कुणीतरी चोरला, हळूहळू त्याचे तुकडे तुकडे झाले, त्याचीही सवय झाली. लहान सहान मान अपमान, उपेक्षा, निराशा मनाच्या अडगळीला टाकायची सवय झाली. असंच होतं घरोघरी, हे पण मनाला शिकवलं. मुलांची इच्छा ती आपली इच्छा, मुलीचा आग्रह तो आपला आग्रह, अशी मनाची समजूत करून घेतली की सगळं कसं सोपं होऊन जातं. नवऱ्यानं केलेलं दुर्लक्ष, त्यानं दाखवलेला वैताग, वैराग्य, त्याचं दुबळेपण, अशक्तपणाच्या क्षम्य अशा आवरणानं झाकून टाकलं की तेही किती स्वाभाविक वाटू लागतं. सगळ्यात असून, सगळ्यांचं करत असून, कुणीही नसणं, कशातच नसणं, हेही जमून जातं पुढे पुढे. छे, ते जमलं असं वाटलं पण मनानं फणा काढला. विजलेल्या मनात आग पेटली, हात पाय डोकं परत तिच्या शरीराला चिकटलं. ती आपटली, ठेचाळली, धडपडून उभी राहत आजूबाजूला आधार शोधू लागली. कुणी धावून येईल म्हणून अधीर झाली, कुणीच आलं नाही. अंगावरची धूळ झटकून झालेल्या जखमा सोसत ती उभी राहिली. समोर घर होतं, तिचं घर, तिनं उभारलेलं, सजवलेलं. कुठे गेली होतीस? अंधार पडला, भुका लागल्यात, स्वयंपाकाचा पत्ता नाही. घराचा मालक तिला जाब विचारत होता. महिन्याला पगार देऊन ठेवलेल्या स्वयंपाकिणीप्रमाणे तिनं उत्तर द्यायला हवं होतं. गेले होते भटकायला, माझ्यानं नाही होणार स्वयंपाक, माणूस ठेवा. तिचं उत्तर ऐकलं आणि तो एकदम सटपटला. हळूच म्हणाला, काय झालं, बरं नाही, रागावलीस? राहू दे, आज आपण डबा आणू हॉटेलातून. तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. वाटलं या नवऱ्याच्या पायावर लोळण घ्यावी. याच्याबरोबर अंधाराला सुद्धा सुगंध लाभला होता, अंधाराला सुद्धा स्पर्श मिळाला होता. मुले आणि नवरा डब्यातलं अन्न चिवडत होती, कोणीच जेवलं नाही. मायेचा प्रेमाचा उमाळा दाटून आला. वाटलं उठावं, पिठलं भात करून वाढावं, पण आज जीव पार थकला होता, मन मोडून निघालं होतं. याच नवऱ्यानं तिच्यावर केलेल्या उपकाराची भाषा केली होती, तिला तिच्या सामान्य असण्याबद्दल टोमणे मारले होते, तिच्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील सांगितला होता, तो व्यवहार बोलला होता, तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तो दात्याची भूमिका घेऊन बसला होता. तिनं कधी कष्टाचे त्यागाचे हिशेब केले नव्हते हेही तो विसरला होता. मुलीनं केलेला तिचा पाण उतारा, मुलानं केलेलं दुर्लक्ष, स्वार्थीपणा त्याला झोंबला नव्हता, कारण तो तिला त्याच लायकीचा समजत होता. त्यानं तिला आदर सन्मान कधी दिला नव्हता. मुलं तिला विचारत नव्हती, तिच्यावर प्रेम करत नव्हती. याचे तिनं दुःख करावे किंबहुना तिला ते व्हावे याचा अर्थच त्याला लागत नव्हता. दगडाला का कधी ठेच लागते? आणि तिला कळत नव्हतं आपल्या नवऱ्याशी तरी मुलं कुठे मोठ्या प्रेमाने वागत होती, पण तो ते सगळं बोथटपणानं जिरवत होता. त्याच्या उद्योगामुळे, त्याच्या कामधंद्यामुळे त्याला या गोष्टीचा विचार करायला सवडच कुठे होती? आणि ती रिकामटेकडी होती, नवऱ्याच्या पैशावर जगत होती, म्हातारपणी मुलांना सांभाळावं म्हणून धडपडत होती. हे असंच चालणार जन्मभर? तिला फक्त प्रेम हवं होतं, माया हवी होती, पण मिळत नव्हती. नाही, आपण हे सोसवत नाही. आणि तिचा नकार सर्वांगातून ज्वाळेसारखा धुमसून उठला. या घरातल्या लोकांनी तिच्याशी खोटेपणा केला होता, केवळ स्वार्थ साधला होता. तिनं त्यांच्यासाठी केलेली जागरणं, कष्ट यांना पैसे मोजावे लागले नव्हते, पण ती आजारी पडल्यावर तिला दवाखान्यात ठेवावं लागलं, पैसे मोजावे लागले, दगदग झाली, हेलपाटे पडले, घरात तिच्याऐवजी जिथे तिथे बाटल्या औषधे दिसू लागली. या सगळ्याचा हिशेब झाला, काटकसर करण्याची भाषा झाली, घरात कामाची अडचण झाली, जेवणाखाण्याचे हाल झाले, त्याला सुमारच नाही. दोष तिचाच, अपराध तिचाच होता, खरंच होता. तिनंच हौसेनं संसार करण्याच्या नादात घरादाराला तशी सवयच लावली होती. अंगावर दुखणं काढून, आपल्या व्यथा वेदनांविषयी अबोल राहून तिनंच घरच्या माणसांना वळण लावलं होतं. तिनं कधी आजारी पडता कामा नये, तिनं कधी थकणं बरं नाही,
तिनं कधी कंटाळणं योग्य नाही. पैशाचा व्यवहार आता तिच्या संदर्भात तिला कळत होता. आता तिला स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली होती. आता कुठेही कोणतेही काम करणार होती, पण स्वतः स्वतःची जगणार होती. स्वतःजवळ काय आहे याचा शोध घेत होती. सगळ्या अडीअडचणींना, धोक्यांना तिचे डोळे उघडले. अंधारात काहीतरी स्पष्ट दिसू लागलं. कितीतरी सावल्या त्या अंधारात फेर धरून तिच्या भोवती नाचू लागल्या. आजवर जे दिसलं नव्हतं ते दिसू लागलं. गच्च अंधारा चक्क उजाडलं होतं. तिचं मन पेटून उठलं. तिचं मन बंड करून उठलं. सगळ्या घटनांचे, शब्दांचे, कृतीचे अर्थ नव्याने कळू लागले. तिनं जे मुकाट मनानं कड जिरवले होते, नवऱ्याचे मुलाचे अपराध पोटात घातले होते, ते मनाच्या तळ्यावर तरंगू लागले होते. ती उठली, मोठ्या हौसेनं अंगणात बांधलेल्या तुळशी वृंदावनापाशी आली आणि हातातली कोयरी तिनं त्या हिरव्या सावळ्या पानावर उघडी केली. आपलं सौभाग्य तुळशीला वाहून टाकलं. ती पाहत राहिली. हात किती थरथरत होता. तुळशीला वाहून टाकलेलं तिचं सौभाग्य तिला पानांपानांवर विखुरलेलं दिसलं. डोळे भरून आले. नाही, रडायचं नाही आता. जे तिचं नव्हतंच ते तिनं देऊन टाकलं, मग कशाला दुःख करायचं. तुळशीच्या मंजिऱ्या वाऱ्याच्या झुळकेबरोबर डोलत होत्या. तिनं मंजिरी तोडली, बोटानं कुस्करली, वृंदावनाच्या मातीत ते बी टाकून दिलं. सगळा भार, सगळं ओझ जसं उतरवून ठेवलं होतं. उठता उठता केवळ सवयीनं तुळशी पुढे माथा टेकला. तुळशीच्या पानांनी तिचं सौभाग्य तिच्या माथ्यावर शिंपलं. तिच्या बोटांना मंजिऱ्यांचा वास येत होता. श्वास भरून तिनं तो सुगंध मनात साठवला. केसांवरून हात फिरवला. घराच्या पायऱ्या उतरून येऊन उभी राहिली. तिनं मान वर करून पाहिलं. सूर्य माथ्यावर तळपत होता. क्षणभर डोळे आंधळे झाले. तिनं खाली पाहिलं. तिची सावली तिच्या अंगाखाली चोरून उभी होती. घराकडे पाठ फिरवून ती चालू लागली. ऊन पाऊस सोसावं लागणार होतं, पण आता ती तिच्याजवळ होती. ती तिची सावली.